माजी सदस्य राहिलेले संतोषजी वाघ आशाताई बुचके सुद्धा इच्छुक आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी मिळायला हवी व ते सुद्धा आमदार व्हायला हवेत अशी पण त्यांची बहुधा इच्छा असावी. वाघ साहेब काय सांगाल जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची? तसं पाहायला गेलं तर वाणी साहेब, आज जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमुळं अनेक लोक इच्छुक झालेले आहेत, परंतु परवा दिवशीच एक तुमच्या चॅनलवरती एक मुलाखत मी भाऊ देवड्यांची ऐकली आहे. खरंच आपली ज्यांची त्यांनी कुवत ओळखणं गरजेचं आहे. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अनेक इच्छुक असतात, परंतु आपली कुवत आपण केलेलं इथून मागचं काम हे फार महत्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून आजपर्यंतच्या कामामध्ये लोकांच्या संपर्कामध्ये सुखदुःखामध्ये विद्यमान आमदार अतुल शिडबेनके असतील, माजी आमदार शरद सोनवणे असतील आणि जिल्हा परिषद सदस्य जे 15-20 वर्ष काम करतायत तालुक्यामध्ये आदरणीय आशाताई बुचके असतील, खरोखरीच ही तीन लोक जी आहेत लोकांच्या सुखदुःखांमध्ये, मग कोरोना असो, ऍक्सिडेंट असो किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये असो, प्रशासनामध्ये लोकांची कामं करून देण्याला, विकास करण्याला या तिघांचा चांगला वाटा आहे. इतर नावं त्याच्यामध्ये वाढत आहेत, माऊली खंडाकडे, बिग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शरद लेंडे, तुषार थोरात, मोहित ढमाले, आनंदराव चौगुले, शरद चौधरी, संभाजी तांबे, अशी अनेक नावं, म्हणजे एक डझन पेक्षा अधिक इच्छुक मंडळी झाली. नाही साहेब, तुम्ही मागाशीच मी तुम्हाला सांगितलं काहीच्यात एक डझन नाही, अजून 5 डझन होतील. मी गेले 30 वर्ष राजकारणामध्ये आहे, 30 वर्षामध्ये अनेक हिच्यातून तुम्ही सांगितलं संभाजी तांबे असतील, शरद अण्णा चौधरी असतील, ही मंडळी कायमस्वरूपी चुकच आहेत. यांना आजपर्यंत काही तिकीट पक्षाने दिलं नाही. आणि राहिलेलं मागाशी सांगितल्याप्रमाणे माऊली खंडाळे पण इच्छुक आहेत. माऊली खंडाळे जर इच्छुक असले तर माऊली खंडाळे हे एका बाळासाहेब दांगट पण इच्छुक आहे माजी आमदार. नाही, बाळासाहेब दांगट निश्चितच चांगले माणूस आहे, परंतु आता त्यांचं वय झालंय. आपण त्यांची दसकिऱ्यामधली भाषणं पाहतो, ते हास्यविनोदात जातात. शेवटी परिस्थितीचं गांभीर्य आणि असणारं वय, आता जर राज्याचा तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडणारा, आक्रमक आणि तेवढाच तालुक्यामध्ये सर्वांशी मिळून मिसळून वागणारा नेता ह्या तालुक्याला हवा आहे. म्हणून जर नावं घ्यायची ठरली तर ह्या सगळ्यात मिळून मिसळून वागणारा असेल किंवा जटून काम आणणारा असेल तर एकमेव शरददादा सोनवणे ह्या तीन माणसांमध्ये मला उजवे वाटतात. म्हणजे आशाताई बुचके, शरद सोनवणे, विद्यमान आमदार अतुल बेनके, हे तिघांची स्पर्धा होईल? हो, तिघांची स्पर्धा होईल. आता राजकारण कसं होतंय, आघाड्या कोणत्या राहतात, कोण कुठं जातंय, याच्यावरती पुढची गणित जरी ठरलेली असती पण खरी लढत हे तीन व्यक्तीमध्येच राहील. बिग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा महायुतीचे उमेदवार ठरू शकतात. नाही, सत्यशील दादांनी कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलाय. माझं एक नागरिक म्हणून, एक छोटा भाऊ म्हणून त्यांना विनंती राहील का तुम्ही कारखाना चालवा, अतिशय उत्तम चालवताय. कारण कारखान्यामुळं लोकांचे जर रोजगार घर चालत असेल तर तिच्यामध्ये राजकारण यायला नको साहेब. कारण ज्या वेळेला सत्यशील दादा आमदारकीसाठी इच्छुक होतील किंवा आमदारकी लढवतील त्यावेळेला निश्चितच त्या कारखान्यामध्ये सुद्धा इतर लोक ही राजकारण म्हणून लक्ष घालतील आणि मग जर त्याचा जर खेळकोंडोबा झाला तर निश्चितच तो तालुक्याला विघ्नर कारखान्यांना परवडण्याजोगा नाही. पवार साहेबांचा आशीर्वाद जर शेरकरांना भेटला तर ते आमदार होऊ शकतात? नाही, आमदार होऊ शकतात हा भाग वेगळा आहे साहेब, पण माझं प्रामाणिकपणे असं म्हणणं आहे का जिथं तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या चुली पेटवल्या जातात पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी देऊच नाही. ज्या चुली आमच्या पेटलेल्या आहेत, चांगलं चाललेलं आहे, तिथं उमेदवारी न देता पवार साहेबांना अनेक काही उमेदवार आहेत ना महाविकास आघाडीमध्ये, हे 2-3 पक्ष आहेत, त्या पक्षामधून एखाद्याला देऊ शकतात ते. तसा क्लेम त्या ठिकाणी शिवसेनेचा आहे, मशालीचा उमेदवार देऊ शकतात ते. शरद सोनवणेंचा सुद्धा संपर्क पवार साहेबांशी वाढल्याचं कानावायचं? नाही, आता ते ज्येष्ठ माणसं आहेत, शरददादा असतील का आणि पवार साहेब. पवार साहेबांबद्दल जर मी बोलायचं म्हटलं तर मी कुठंच नाही, आपण वाईट बोलत नाही, वाईट बोलायचं नाही साहेब, परंतु जिथं आपलं राजकारण संपतं मला वाटतं तिथं त्यांचं राजकारण सुरू होतं. त्याच्यामुळं त्या राजकीय डावपेचामध्ये काय गणित होतात काय नाही ही त्यांची त्यांना माहिती, परंतु मी प्रामाणिक परिभावना सांगितली. सत्यशील दादा चांगले व्यक्ती आहेत, कारखाना चांगला चालवलाय, त्यांनी जे चांगलं चाललंय ते चांगलं पुढे घेऊन जावा, आणखीन कारखाना मोठा करावा आणि कारखान्यामध्ये इतर लोकांना रोजगार किंवा आज 3,100 बाजार देत असेल तर 4,000 शेतकऱ्यांना कसा ऊसाला बाजार मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहो. तुम्ही म्हणता शेरकर, बेनके, बुचके असं तिघांचं सामना किंवा कामाची माणसं आशाताईंना काय परिस्थिती राहील? तसं पाहायला गेलं तर आशाताईंचा कामाचा झपाटा मोठा आहे. आशाताईंनी 3 इलेक्शन लढलेले आहेत,
पैकी तीन इलेक्शन मध्ये पहिली जी इलेक्शन झाली 73,500 मतदान झालं, 7,000 मताच्या आसपास ताईंचा त्यावेळेला पराभव झाला. खरी संधी ताईंना त्याच वेळेला होती, काही थोडस ताईंचं त्या टायमाला चुकलं, नम्रपणा जर काही गोष्टीचा घेतला असता तर निश्चितच ताई त्याच वेळेला आमदार झाल्या असत्या. आता परत तिकीट मागायची गरज नाही, ताई कंटिन्यू आमदार राहिल्या असत्या, कारण ताईंचा कामाचा झपाटा मोठा आहे. परंतु ताईंचा अवतीभोवतीची जी माणसं आहेत, ताईंना आमदार की आमदार पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी ती मला जास्त अशी दिसत नाहीत. जो तो आपला ज्याचा त्याचा सवता सुभा असतो, वेळ आली का ती ठाम नसतात, आणि मग ते ठाम नसण्यामुळं ताई काही या विधानसभेला आमदार होऊ शकत नाहीत. मला सांगा, आपल्या सांगण्यावर काय होत नाही किंवा माझ्या सांगण्यावर काय होत नाही, बाकीचे मतदार काय ठरवतील ते ठरवतील. विद्यमान आमदार अतुल बेंके यांच्या कामावर समाधानी आहेत का, आणि तुमच्या गाव परिसरासाठी काही निधी आला का? अतुल बेनकेंच्या कामावरती मी 50% समाधानी आहे. 50% एवढ्यासाठी का आमच्या गावाला जास्त आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जास्तीचा निधी हा शरददादांनी दिला. तुम्ही आता जुन्नरच्या वीसी पासून तर पाहता शिवनेरीच्या शेवटच्या किल्ल्यापर्यंत जो आता काँक्रिटीकरण झाला, स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके देखील या तालुक्याचे 20-25-30 वर्ष आमदार होते. परंतु त्यावेळेला खड्ड्याची असणारी परिस्थिती, तिथून असणारं येणं जाणं किंवा असणारी दुरावस्था ही पाहिली, आणि एकमेव मनसेच्या तिकिटावरती निवडून आलेला माणूस तालुक्याचा 2242 रुपयाचा तालुका विकासाच्या बाबतीत पुढे नेऊ शकतो. आज लेण्याद्री ओझर असेल, ओतूर असेल किंवा परिसरातले अनेक रस्ते असतील, हा आमचा कुसूर ते पारुंडे रस्ता असेल, 5 कोटी रुपयाचा निधी तिथं त्यांनी दिला, अनेक विकास कामं त्यांनी केली. म्हणून आमदार शरददादाच पाहिजेत. जर तालुक्याचा विकास पाहिजे असेल, अनेक विजेने छोटी मोठी कामं जिल्हा परिषद सदस्य देखील साहेब करत असतो, परंतु नव्या पिढीसाठी आज बिबट सापारी असेल, पर्यटन तालुका असेल, त्यानंतर आता छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा पुतळा गोदऱ्या या ठिकाणी मोठा उभा राहतोय, आणि त्यांनीच त्यांच्या पत्रकामध्ये दादांनी सांगितलंय की आले पठारावरती MIDC ही करण्याचा त्यांचा संकल्प आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दादांच्या पत्रावरती आलेल्या आहेत आणि समोर आहेत. तसं ह्या मंडळी इतर मंडळींनी जे आज इच्छुक आहेत यांचं विजन यांनी एका कागदावर घ्यायला पाहिजे का मला हे करायचंय. तुम्ही जर पाहिलं तर स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांनी खाली काय यशवंतराव चव्हाण ना पर्यटन केंद्र केलं, परंतु ते त्यांच्या काळात पूर्ण झालं नाही आणि अतुल शेठच्या काळात पूर्ण झालं नाही. म्हणजे हे त्यांचं अपयश म्हणावं लागेल. जर एखादा छोटासा प्रोजेक्ट जर तुमच्याच्याने पूर्ण होऊ शकला नाही, तालुक्यामध्ये शेजारचा तालुका आपला आंबेगाव पाहिला, संगमनेर पाहिला, तर भरपूर विकास झाला. 5 वर्षामध्ये एखादा प्रकल्प लगेच मार्गी लागेल असं नाही ना. शेवटी मध्यंतरी कोरोना आला, काय अडचणी होत्या साहेब, ही झाली कारण तुमची. निधी मिळायला पाहिजे होतो ना. आता वल्लभ शेठ, स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांनाही आम्ही जवळून पाहिले, करारी नेता होता, परंतु काम कुठं झाले? जे रस्त्याचं जाळं व्हायला पाहिजे हे झालंय का? साधा प्रश्न, तालुक्याच्या 5 धरणांमधला भले का त्यांच्या अनुषंगाने काही तालुक्याच्या धरणांचा मार्ग जरी मोकळा झाला असेल किंवा ती मुहूर्तमेट लागली असेल, परंतु त्यावेळेला झालेला धरणामधला गाळ तो आजही काढला गेला नाही. वारंवार तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न समोर येतो. मी वयाच्या 19व्या वर्षी आमसभेमध्ये तालुक्याच्या धरणांमध्ये असणारा गाळ हा काढला जावा म्हणून आमसभेमध्ये वल्लभ शेठ आमदार होते त्यावेळेला प्रश्न मांडला होता, परंतु थातुर्मा तू कुठलं तरी उत्तर दिलं का, तुला विटबटीलं तू गाळने. म्हणजे आता काय 5 धरणातला गाळ मी एकटा नेणार आहे का? म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहेत, विजन पाहिजे. विजन असणारा आमदार आणि विजन असणारा माणूस म्हणजे केवळ आमदार शरददादा सोनवणे. तुमचं भविष्यकाळाचं स्वप्न काय? माझं भविष्यकाळाचं स्वप्न का, माझ्या मुलाला उद्या नोकरी व्यवसायासाठी किंवा एखाद्या व्यवसाय करण्यासाठी जुन्नर तालुक्यातच बेस निर्माण व्हावा, मग तो पर्यटनातून असून व्यवसाय इतर व्यवसायातून असेल त्याच्यातून त्याला इथं बेस निर्माण व्हावा. मला एकटा मुलगा आहे तो माझ्या जवळपास असावा, इतर लोकांची सुद्धा व्यथा मी त्याच्यामध्ये मांडतो. राजकारणामध्ये पुढे इंटरेस्ट काय? राजकारणामध्ये आता भविष्य साहेब, आता राजकारणामध्ये खिचडी झालेली आहे. मी सभापती पदाची संधी चालून आलेली गेली, काय मिठाचा काढा कोणी टाकला? आता मिठाचा काढा टाकणारे त्यांना बघा, परमेश्वराची काठी आहे साहेब, ती परमेश्वराची काठी
सर्वसामान्यावर ज्या वेळेला आपण अन्याय करतो त्यावेळेला कुणाला दिसत नाही, पण 100-100 कोटी रुपयाला परमेश्वराची काठी पडली 2-2 लोकसभा इलेक्शन लढून, तो परमेश्वराची काठी आहे. निशाणा कोणावर आता तुम्ही ओळखायचं साहेब? सगळंच मी फर्स्ट सांगतो. मी आता एवढं अंतर्ज्ञानी नाही ना, तुमच्या एवढं हुशार नाही. नाही नाही साहेब, असं नाही. तुम्ही तालुक्यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार आहात, अतिशय बारकाईने तुमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं. राजकारणाचा एवढा अभ्यास नाही तुमच्या एवढा. भरपूर आहे साहेब. संतोष वाघवरती कुणी अन्याय केला आणि कुणी तो मिठाचा गळा टाकला हे सगळं तुम्हाला माहिती आहे. परंतु आता राजकारणामध्ये काही गोष्टी विसरायच्या असतात आणि ते विसरून पुढे जायचे असतात. कारण समाजामध्ये काम करत असताना आजचा जो आपला मित्र आहे तो उद्याचा शत्रू असू शकतो, किंवा जे उद्याचा जो आजचा शत्रू आहे तो उद्याचा मित्र असू शकतो. या आजच्या चालू घडामोडीमध्ये आपण पाहतो. आता माझं जवळपास 48-49 वय झाले. शक्यतो मला आता कुठलीही इलेक्शन लढण्याची इच्छा राहिलेली नाही. शक्यतो शक्यतो मला कुठलीही इलेक्शन लढण्याची इच्छा राहिली नाही. परंतु आठवतं का बघा, म्हणजे गैरसमज नको, आपण ज्यावेळेस बैलगाडा जो बैलगाड्याला पळवतो त्याला आपण गावठी भाषेमध्ये त्याला आपण चापला असं म्हणतो. शब्द बरोबर ना, बैलाला आपण चापतो, चाप लावतो. पण डुमकं वाजलं, चापलेला बैल स्वतःच्या अंगामध्ये येतो, तो अशा उड्या मारतो. उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका पुण्यात आल्या तर संतोष वाघ यांच्या सुद्धा अंगात येईल. नाही नाही साहेब, अंगात येणं इच्छा असणं आणि आताच्या राजकीय गणितामध्ये चाललेलं जातीचं तेढ निर्माण आहे, पक्षाची घालमेल आहे, याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्त्याने ज्याने आयुष्याची पुंजी त्या इलेक्शनला लावणं आणि त्यात ती बाजी कर लोकांसाठी करणं हे काही कितपत योग्य ठरणार नाही. म्हणून मी आपला मी उद्या वाणी साहेब जरी उभे राहिले तर त्यांचा प्रचार करील. कारण चांगला राजकारण एवढा वीट का आला? राजकारण या सगळ्या घडामोडी पाहता राजकीय आता आपण सोशल मीडियात पाहतो का, जे आम्ही मराठा बांधव असतील, आम्ही ओबीसी बांधव असतील, हे एकत्र आज गुण्यागोविंदांनी नांदतोय. परंतु ज्या राजकीय घडामोडी चालल्यात किंवा ज्या जातीसाठी घडामोडी चालल्यात त्या पाहता अतिशय वीट येतोय. निश्चितच समाजामध्ये राजकीय अन्याय झालाय. राजकीय म्हणजे कुठला, त्यांना ज्यांचा विकास व्हायला पाहिजे वेगवेगळ्या समाजामध्ये तो झाला नाही ही निश्चितच बाब आहे. परंतु का नाही झाला, आज जर मी कुंभार समाजाचा असेल तर मी कुंभार समाजातले कुठेतरी 2-4 लोक 2-4 विद्यार्थी यांना मदत करणं गरजेचं आहे. परंतु जर मी ते नसन करत आणि मी फक्त म्हणत असेल तर माझा कुंभार समाज सुधारला पाहिजे असं कसं होणार साहेब? तसंच इतर समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदावरती लोक आहेत, सोसायटीचे चेअरमन पासून तो मुख्यमंत्र्यापर्यंतची लोक आहेत, त्यांनी त्या त्या समाजाचं दायित्व स्वीकारून ज्याच्या मतावर आपण निवडून जातो, ज्याचं नाव घेऊन आपण निवडून जातो, त्याचा विकास करणं किंवा त्याला आर्थिक उभं करणं ही काळाची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांग यांचं आपण अनेक दिवसाचं आंदोलन पाहिलं. भुजबळ साहेबांचा त्या अँगलनी जो असलेला विरोध की ओबीसीमधून त्यांना आरक्षण देऊ नये, जरांगेमध्ये आम्ही ओबीसीमधूनच घेणार, ह्या दोघांच्याही राजकारणाकडे कसं पाहत? मुळातच दोघांचेही चाललेलं राजकारण चुकीचं आहे. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं का ओबीसीमध्ये जर भुजबळ साहेबांना वाटतं का ओबीसीमध्ये मराठा समाज यायला नाही पाहिजे, तर मी समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा देखील सांगितलेलं आहे का ओबीसी म्हणजे केवळ माळी समाज नाही, तर ओबीसी म्हणजे 12 पगडीचं ज्या ज्या जाती आहेत त्या येतात. कधीही ओबीसीमध्ये खरं पाहायला गेलं तर 12 बलुतेदारांचा कधीच विचार केला गेलेला नाहीये. मूळ वंचित ती लोक आहेत साहेब. आज माळी समाजाची जरी असेल तर कुठंतरी त्यांना जमिनी आहेत, जात मोठी आहे, परंतु 12 बोलत्यामध्ये मग इतर समाज जो असेल तो निश्चितच या निमित्तानं उपजीविकेचं साधन नाही. आता ती जी कला असेल त्या कलेवरतीच उपजीविका करणारी मंडळी आहेत. मुळातच त्यांचा विचार इथं करण्याचं गरजेचं आहे. आदरणीय मनोज जरांगे साहेब समाजासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करतात, ती एक त्यांच्या दृष्टिकोन यांना वाटलेली भूमिका योग्य आहे. परंतु ती कितपर्यंत लावून धरली पाहिजे, त्याच्यामुळे जर समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर कुठंतरी त्याला कायदेशीर बाबीमध्ये आणून कायदेशीर मार्गाने गेलं पाहिजे. वारंवार आंदोलनं करणं किंवा वारंवार काही कसं होतं, म्हणून जरांगे साहेब चांगले आहेत, त्यांचा उद्देश चांगला आहे, परंतु आजूबाजूची जी लोक त्यांच्या आहेत ही त्या समाजामधलं वातावरण बिघडवण्याचं काम करतात, किंवा भुजबळ साहेबांच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती वातावरण बिघडवायचं काम करतात. म्हणून ह्या दोन्ही नेत्यांनी ह्या दोन्ही समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. केवळ राजकीय स्वार्थापायी कुणी जर त्यांना सपोर्ट देत असेल तर खरोखरच आमच्या सारख्या मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, इतरांचा त्यांनी बळी देऊ नये अशी त्यांना हात जोडून आमची विनंती आहे. शेवटचा प्रश्न,
तुम्ही महायुती सोबत का महाविकास आघाडी सोबत आणि आढळरावांचा पराभव का झाला? मी शरददादा बरोबर व्यक्ती बरोबर पक्षाबरोबर नाही. मला साहेब मी शिवसेनेचा एक निष्ठावून कार्यकर्ता होतो. होते होतो होतो मी होतो सांगणार कारण मला खोटं बोलायची सवय नाही. मी निष्ठावून कार्यकर्ता होतो परंतु चालू घडामोडीमध्ये जर उद्धव साहेब मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची जर साथ घेऊन बसले असतील तर माझ्या बुद्धीला ते पटलं नाही. माझ्यावर जो ज्या टायमाला अन्याय झाला त्याही टायमाला पदाची पक्षाची भूमिका जी पाहिली ती अतिशय खराब होती. त्या दिवसापासून माझा त्या गोष्टीवरचा विश्वास उडालाय. आणि आढळरावाबद्दल जर तुम्ही विचारलं तर आढळरावांचा पराभव होणं हे आढळराव फार एक मोठं कारण आहेत हे तुम्ही जाणता. त्यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीतली त्यांची असणारी वागणूक असेल किंवा त्यांनी ऐन वेळेला जो पक्ष बदल केला. आता मी जरी आढळरावला एखादं वाटलं मला मी मतदान करणार नाही परंतु शिवसेनेची थोडीशी मनामध्ये दगदग असल्यामुळं एखाद्या वेळी माझं बोट त्या बटणाकडे गेलंय असतं. परंतु आढळरावांचा पक्ष बदल झाल्यामुळं त्या घड्याळाकडे काय आमचं बोट गेलं नाही. साहेब जाहीर सांगतो त्यांनी एक मी पदाधिकारी म्हणून मला एक 5,000 पाकिट पाठवलंय. ते पाकिट माझ्याकडे अजूनही तसंच आहे कारण माझ्या नीतिमत्तेला ते बसलं नाही की मी त्याला हात लावावं त्याच्यातला रुपयाचा चहा प्याव. त्याच्यामध्ये 5,000 हे कळलं कसं? उघडून पाहिलं ना साहेब. उघडून पाहिलं कारण देणाऱ्यांनी पैशाचा लोभ. नाही नाही साहेब उघडून का पाहिलं? काय एखाद्या वेळेला मध्ये देणारा असतो ना तो समोर जाऊन तो 25 दिले आणि देणारा सांगतो हे पाकिट तुमचं आलं. मग मलाही कळलं पाहिजे ना 25 आहे का 5 आहेत. मग उद्या नोटा मोजून पाहिलं ना साहेब त्या 10 नोटा आहेत 500 आहेत त्या मला आल्या. ते पाकिट आहे सफेद त्याच्यावर माझं नाव आहे आणि मी ते पाकिट अजूनही तुम्हाला तुम्ही कधी आपली भेट झाली तर मी दाखवील. कारण खर्च करू नाही आपण खर्च नाही साहेबांना परत देणं गरजेचं परत द्यायचं. त्यांचं जर मी काम केलं नाही साहेब त्यांचं जर मी प्रामाणिकपणे सांगतो दादांचं जर मी काम नाही केलं दादांना जर मी मतदान नाही केलं तर दादांचं पैसे मी मला अधिकार राहतो का त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायला? मग मला अधिकार तो नाही. मी दादांना आदरपूर्वक नमस्कार करून त्यांचं ते पाकिट त्यांना देणार आहे. त्याच्यामुळं आढळरावांचा पराजय झाला. आढळरावांनी ऐन वेळेला जो पक्ष बदलला ही भूमिका फार महत्वाची त्यामध्ये ठरली. शरद सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी का शरद पवारांच्या तुतारीसोबत जावं? नाही आता आमचं तर म्हणणं आहे सगळ्यांचं. ज्या वेळेला दादांनी आम्हाला खासगीत विचारलं का काय केलं पाहिजे बो जनतेचा कानोसा काय, तर जनतेचा कानोसा आमची भूमिका आम्ही सांगितली. दादा काय होतं लोक विकास काम आपण 19 विकास फार केला परंतु एक कुठंतरी भावनिक मुद्दा काढला जो 72 सारखा दुष्काळ पडला आणि अतुल शेट्टी तो आळे पाठव तो आज आवला. एक भावनिक मुद्दा काढला त्या भावनिक मुद्द्याला लोकांनी साथ दिली आणि केवळ केवळ शिवसेनेच्या 80% लोकांचा सहकार्य नसताना सुद्धा केवळ 9,000 मतांनी दादांचा पराभव झाला. 45 एक जरी मत असत तरी दादा एक मताने निवडून आले असते. म्हणजे ह्या ज्या गोष्टीचा विचार करताय ना तर आपण त्या पद्धतीनं दादांना सांगितले का आपलाही आढळराव व्हायला नको. जसं दादांनी आढळराव दादांनी राष्ट्रवादीत गेले म्हणून त्यांची काही मतं काही प्रमाणातली मतं डायव्हर्ट झाली तशीच शरद दादाला मानणारा देखील फार मोठा वर्ग आहे. तो वर्ग मग शिवसेनेतला आहे तो वर्ग राष्ट्रवादीतला आहे तो वर्ग त्यांचा वैयक्तिक आहे सगळ्याच पक्षामध्ये आहे सगळ्याच पक्षामध्ये आहे. दादांनी दादांची भूमिका जर योग्य ठेवली अपक्ष ठेवली तर निश्चितच दादा जास्तीच्या जास्त मताने निवडून येतील. कारण आपण पाहिले अपक्ष मताला आज लोकसभेला तुम्ही पाहिलं का जिथं नरेंद्र मोदी आहेत तिथं मुस्लिमांची मतं एक गठ्ठा विरोधात गेलेली आहेत. खोटा प्रचार का व्हायना संविधान बदलणार ह्या मुद्द्यावरती आदिवासीची मतं देखील जी नरेंद्र मोदींच्या विरोधात गेलेली आहेत. आज तालुक्यामधून जे 51,000 मताचं जे लीड मिळालंय तुम्ही सुज्ञ आहात 51,000 मताच्या लीडमध्ये ह्या मंडळींचा त्याच्यात प्रामुख्यानं वाटा आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर दादांनी अपक्ष आपली भूमिका ठेवणं गरजेचं आहे. कारण दादांचं काम आहे दादांकडे विजन आहे आणि जवळून पाहिले साहेब रात्रीच्या 1-1.5 वाजता स्वर्गीय बापट साहेब यांच्या घरी आम्ही गेलोय. तुमची दिवाळीची चकली खाणार नाही जोपर्यंत माझ्या तालुक्याचा तुम्ही वळवलेला 1 कोटी निधी मला देणार नाही. आणि त्या रात्रीच्या 1 वाजता सचिवाला सांगून दादांच्या आग्रहाखातर
तो 1 कोटी निधी तालुक्यासाठी परत वर्ग झाला, या अशा ध्येयवेड्या माणसांची जर तालुक्याला गरज आहे, आणि निश्चितच माझं जनतेला सुद्धा आव्हान राहील, उमेदवार जे आपल्या समोर आहेत हे सगळे चांगलेच आहेत, परंतु कार्य जे आहे त्याचं कार्य आपण तपासलं पाहिजे, आणि त्या कार्याच्या अनुषंगाने, विजनच्या अनुषंगाने आणि तालुक्यातल्या संपर्काच्या अनुषंगाने आपण आपलं मतदान निश्चितच शरददादा सोनवणे हे उजवे ठरतील यांना दिलं पाहिजे, असं माझं देखील जनतेला एक आव्हान राहील. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत, उमेदवार कोण असतील, कुठल्या पक्षाकडनं असतील आज काय सांगता येत नाही. ज्यांना पक्षाकडनं उमेदवारी मिळणार नाही ते दुसऱ्या पक्ष जाण्याचा प्रयत्न करतील, अपक्ष उभं राहून नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतील. आज तरी मतदार आपापल्या पद्धतीनं आपली मतं मांडतात. विद्यमान आमदार अतुल बेंके यांच्याही कामावर समाधानी आहेत, माजी आमदार शरद सोनवणे यांच्याही कामावर समाधानी आहेत, पुन्हा शरद सोनवणे आमदार व्हायला हवेत असंही बोललं जातं. त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचं वय झाल्यामुळे त्यांनी आता थांबावं असाही सल्ला दिला जातो. अर्थात ह्या 5-10 मतांवरच पुढे काही घडेल असं नाही, परंतु एक मतदारांचा कानोसा सध्या काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई भुसके यांच्याबद्दलही लोक काय बोलत आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. एक निश्चित आहे, आशाताई भुसके या कामाच्या महिला आहेत, ऑन दी स्पॉट निर्णय होऊ शकतो, परंतु सध्या भारतीय जनता पक्षा संदर्भामध्ये जी काही नाराजी आहे ही नाराजी घालवणं गरजेचं आहे. आता संघटनेच्या माध्यमातून ते कशा प्रकारे नियोजन करतात, उद्या अपक्ष उभे राहत आहेत की महायुती तुटते, वेगवेगळे जर निवडणूक लढल्या तर आशाताई भुसके मैदानामध्ये राहतील नाही राहतील हा भाग वेगळा, परंतु आशाताई भुसके ह्या महिला निश्चित कामाच्या देखील आहेत. मतदारांनो काय निर्णय घ्यायचा आहे हा तुमचा प्रश्न आहे. निंदर तालुक्याच्या विकासासाठी चांगल्या माणसाला निवडून द्या हीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, कुसुर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.